खाली उड्या टाकायचो, फार मजा यायची. आणि आमच्या गावचे पाटील होते, ते पाटील अक्षरशः हातात छडी घेऊन आमच्या मागे पळायचे. दोन पिंड आहेत आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये. आणि मायरा पेप्सी घेऊन आलेली पडलं. हे बघा, दाखव का असं ते पेप्सी दाखव. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, द एम ट्यूबर्समध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळचे वाजलेले 8:15 झाले आणि आम्ही चाललेलो आहोत चकरणावरती. चकरणावरती म्हणजे एक ढो आहे, तिथे गणपती विसर्जन होतं, पूजेचं पण विसर्जन होतं. आणि मोस्टली एक पुढे पुढे जाऊया, सगळेजण यायला पाहिजे यामध्ये, सगळेजण यायला पाहिजे, सगळेजण यायला पाहिजेत. हे बघा, हां, किती किलोमीटर असणार जवळजवळ? 500 मीटर जवळजवळ 500 मीटर आहे. आणि आम्ही मोस्टली लहान असताना चकरणावरती जायचो. चकरणावरती म्हणजे ते ढो आहे, त्याचं नाव चकरण म्हणून आहे. तिथे आम्ही चाललो आहे आंघोळ करायला, पोहायला. तुम्हाला दिसेलच कसं आहे ते थोड्या वेळाने. आणि आम्ही चाललो आहोत मायरा आहे ना, मायरा एकदम उत्सुक असतं काय ठिकाणी जायला, आहे ना, आहे ना मायरा. दादा चालला आहे, आपले जनार्दन दादा चाललेत आहेत. आणि जतन चाललं आहे मंत्र. मला आम्ही त्याला आग्रह केला पण तो काय आला नाही. हे बघा मंकी, बघा मंकी, बघा मंकी, बघा बघा, इकडे मंकीज आहेत भरपूर. आणि वाघ पण आहे, पण वाघ दिसत नाही. बघा मंकी, बघा पाहिजे तेवढे मंकीज, माकडं पाहिजेत तेवढे. पण हे काय यायला आहे, माकडांना काय बोलतात रे? वानर, वानर काय तोंडवाले इथे इथे. हे बघा, आम्ही लहान असताना भरपूर वेळ यायचो इथे, म्हणजे शाळेमध्ये असताना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. हे बघा, हे बघ मंकीचं पिल्लू पण आहे बघ, दिसते. हे बघते 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 बघ, घाबरला तो. हे बघ, बघ असं डाय मारतो बघ. आणि हा पूर्ण कच्चा रस्ता आहे. आणि इथे आमची जुनी इथे वरती शाळा होती, आहे ना शाळा. आणि काय सांगणार, बोला शाळेबद्दल सांगा, बोल लवकर पटापट. आपले भगत गुरुजी होते. आणि शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची जन्मतारीख ही 1 जून. त्यावेळेस ज्या शाळेमध्ये जे जे विद्यार्थी सगळे शिकलेले आहेत त्यांची जन्मतारीख 1 जूनच आहे, कारण की शाळा 1 जूनला चालू व्हायची. तो एक अनुभव आहे. पूर्वी ह्या ठिकाणी आणि आजूबाजूला शाळेच्या आजूबाजूला काजूची भरपूर झाडं लावली होती शाळेतल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी मिळून. त्याचा आज लाभ ह्या ठिकाणी गावातली लोकं घेत आहेत. आणि शाळा सुटल्यावर चक्करनावर जायचं काय? शाळा सुटल्यानंतर अक्षरशः आम्ही चक्करनावर धावत धावत जायचो. फार मोठी दगड होती त्या ठिकाणी, त्या दगडीवरून खाली उड्या टाकायचो त्या डोहामध्ये. मोठी दगड खाली आम्ही इथून लोटायचं. हे बघा इथून 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 खाली ना, इथेच इथेच खाली चक्करण आहे ना, याच खाली चक्करण आहे. आणि त्या एक मोठा दगड होता, त्या दगडावर खाली उड्या टाकायचो. फार मजा यायची. आणि आमचे गावचे पाटील होते, ते पाटील अक्षरशः हातात छडी घेऊन आमच्या मागे पळायचे. आणि अक्षरशः कपडे सोडून आम्ही जिथे पळायचो पळत सुटायचो. ती एक आठवण आजही आम्हाला आहे. म्हणून ती आठवण जपण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी मी आणि जय आम्ही कधी आलो, आणि आमचा एक संतोष म्हणून आहे तो कधी कधी येतो, पण आम्ही दोघं आलो की नेहमी या चक्रणावरती जाऊन मनमुरात आनंद घेतो त्या पाण्याचा. आता आपण जाऊच त्या ठिकाणी. जी मजा येते पाणीवर कसंही असू द्या, पण खूप छान मजा येते त्या ठिकाणी. आणि हा अनुभव मला वाटतं प्रत्येक गावातील जी तरुण पिढी आहे, जी मुलं आहेत ती मोबाईलमध्ये अडकलेली आहेत, त्यांनी गावी काहीतरी यावं आणि चक्रणाची मजा घ्यावी असं मला वाटतं. बरोबर. आणि या गावच्या आठवणी आम्ही अजूनपर्यंत ताज्या ठेवतो आहे की नाही? नक्की नक्की. हां बघा हे चक्कर ना, पूर्वी इथे भरपूर पाणी असायचं, पण आता सध्या हे आटलेलं आहे खूप, म्हणजे भरपूर पाणी असायचं. आणि हे मगाशी जनार्दनने सांगितलं की कातळून आम्ही उड्या मारायचो, तर हे कातळ पण आमच्यासाठी त्यावेळेस खूप मोठं वाटायचं हे कातळ, कारण आम्ही त्यावेळेस लहान होतो. हे कातळ, हे बघा हे कातळ. आणि वरती वरून पण पाणी जास्त वाहत आहे असायचं त्यावेळेस. आम्ही मे महिन्यामध्ये मुंबईवरून गावी यायचो उन्हाळ्या सुट्टीमध्ये, त्यावेळेस पण इकडून पण भरपूर पाणी वाहत असायचं वरून पण. पण आता हे भरपूर पाणी आटलेलं आहे. मला वाटतं वरती आपण ते हे बांधलेलं आहे ना बंधारा, हां, त्याच्यामुळे ते
पाणी हे आलं, कमी झालं तेवढं, आणि तेच विसर्जन वगैरे होतं. हां, हे पूर्ण चक्कन पूर्वी आहे ना, इथे हे होतं झाड, त्यावरून पण आम्ही उड्या मारायचो. आणि हे कातळ आहे, तर हे कातळ मोठं हे तोडलं ना इथे, मला वाटतं हे तोडलं. हां, इथे वरून पूर्ण असं वरपर्यंत हे कातळ होतं पूर्ण, इथून डाव्या मारायचो. हे बघा, पण इथे जास्त असायचं, ते झाड आहे तिथपर्यंत पाणी असायचं आहे ना, तिथपर्यंत पाणी असायचं झाडाचं, ते गणपती मूर्ती ठेवलेले आहे तिथपर्यंत पाणी असायचं. आणि इथे हे वरती स्टेप्स आहे तिथपर्यंत पाणी असायचं, बऱ्यापैकी पाणी असायचं. आणि ही दगड आहे बघा, हे साक्ष म्हणून हे दगड आहे, या दगडीवरून आम्ही उड्या मारायचो तिथून. पण इथे इथपर्यंत पाणी असायचं, असं लटकावायचं वगैरे आहे ना हे करून. आणखी एक आठवण सांगतो, अरे कसे दगड वगैरे सगळ्या भेगाभेग कुठे गेल्या, इथे मोठे मोठे दगड होते, या झोपायचे, या इथे मोठे मोठे असे दगड होते झोपायचे, असे हे जे दगड आहेत तसे मोठे भरपूर मोठे दगड होते ते झोपायचं. ते पण ते केले म्हणून वाटतं ना, इथे हे कातळ होतं ना म्हणून काढले म्हणून वाटतं ना इकडून, इथे आम्ही झोपायचो मस्तपैकी, पूर्ण चेंज झालंय. तर या आमच्या जुन्या आठवणी आहेत, त्या ताज्या करण्यासाठी मी इथे चकरण्यावरती आलो आहे. बघूया, थोडी डुबकी मारूया. इथे इथे बस, इथे बस. हे बघा, फोटो काढणं चाललंय बघा. बचपन के दो दोस्त, बचपन के दो दोस्त देखो. ए देखो भाई, अरे बसतो वाटतंय, बसतो वाटतंय, छान गार गार वाटतंय एकदम. पाती रे, पाती रे. ए इकडे बघा, ए मायरा, ये मोठं पाणी आहे बाबा, तुझं काढू हे मायरा, ये मायरा, जतन पण आला बघा, पकड काय मला ट्रेकिंग चालू आहे, बघा मायरा ट्रेकिंग करते जंगलमधून. चल 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 चल, काय नाही होणार,
चलो हा 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 व्हेरी गुड चल बघून चल उंच आहे बघ पूर्ण हे जंगलचा रस्ता आहे फक्त आम्ही आंघोळ करून झाले आमची आंघोळ करून झालेली आहे आणि आम्ही आता रस्त्याने चाललोय मगाशी वेगळ्या रस्त्याने आलेलो आणि आता वेगळ्या रस्त्याने आलोय सामाटक आहे सामाटकावर झालं हे बघा झाडे आणि लोक येते कपडे धुतात इकडे वानर पण भरपूर आहेत हे बघा बघा वानर इकडे चाललेत हा इकडे मंकी पॉइंट्स आहे सगळे जागो जागे आमचे मंडळी चालले सगळे जण आंघोळ करून शॉर्टकट मारला मधूनच बघा हे बघ मंकी हे बघ मंकी हे बघ वरती मंकी हे बघ मंकीच मंकी हे बघ हे बघ मंकी शंकराचं देऊळ आलं ओम नम शिवाय शंकराच्या देवळाकडे आलं आणि हे विहीर पण आहे ते समोर आणि हे समोर येते आपलं हे ब्रिज बांधतायत ब्रिजचं पण काम मोस्टली झालेलं आहे हे शंकराचं देऊळ ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे बघा हे ब्रिज ब्रिजचं पण काम पूर्ण झालेलं आहे अरे झाड पडलं काय बांधलं आणि अच्छा 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 म्हणजे काम चालू असतानाच पडलं का ते हा विशेष म्हणजे वैशिष्ट्य या दोन पिंड आहेत आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये आणि या देवळाचं जीर्णोद्धार करणार आहेत लवकरात लवकर खूप पुरातन काळातल्या ह्या पिंड आहेत अजून पण आम्हाला पण माहित नाही किती वर्ष जुने आहेत काय ते देव आहे फक्त हा पूर्ण ब्रिज बांधलेला आहे ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे मोस्टली हे वरती उभं राहून दाखवतो हे वरती हे बघा हे पूर्ण ब्रिज बांधलं आहे जिल्हा परिषद रत्नागिरी बांधकाम विभाग चिपळूण उप विभाग दापवले बघा हे आणि ब्रिज नवीनच बांधला आणि सगळ्या बॅरिकेड बाजूला लावलेलं त्यावर तिथे झाड पडलंय तर बॅरिकेड आता परत लावावे लागणार आहेत आणि बघा या बाजूने दाखवतो ब्रिज बऱ्यापैकी चांगलं बांधलेलं आहे बघा हे आमची वीर गावची हे इथूनच आम्हाला पूर्ण गावाला पूर्ण इथूनच पूर्ण आम्हाला गावाला पाणी पुरवठा होतो या विहिरीतून बघा इथे वरती पंपिंग स्टेशन आहे वरती इथे आहे तिथे आणि आमची जुनी विहीर जुनी विहीर आणि हे बघा आतमध्ये गेलं जनार्दन हे बघा हे आमचं डॅम बांधलेलं इथून पूर्ण दिसतंय हे डॅम बांधलेलं आहे या डॅमचा अगोदर पण व्हिडिओ काढलेला आहे मी पण आता हे बऱ्यापैकी आता हे कन्स्ट्रक्शन पण केलेलं आहे ब्रिजचं ते पूर्ण शूट केलं आहे बघा पावसाळ्यामध्ये खूप मजा येईल बघायला ज्यावेळेस हे पूर्ण वाहून जाईल आणि पूर्ण क्लीन होईल ना तर मस्त छान दिसेल पाऊस आल्यानंतर हे बघा जण आतमध्ये गेला जतन पण आतमध्ये गेला पूर्ण छान व्ह्यू दिसतो इथून
पूर्वी ते काय नव्हतं, आम्ही जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ना, तर आम्ही मायरा मंत्रमाने आम्ही ते आलेलो असंच मजा मस्ती करायला आणि मंत्रम आला नाही, मायरा बोलतोय मंत्रम नाही, हा जल ही जीवन आहे, हा बघा या धरण बांधल्यामुळे पूर्ण आम्हाला विहिरीला पाणी मिळत आहे आणि साठवल्यामुळे ते सांगतायत तुमचे जनार्दन साहेब. आणि झाड पण वगैरे एकदम जुनं आहेत ना, हे पण झाड पूर्ण एकदम ओल्ड आहेत, आता माहित नाही किती भरपूर वर्षापासूनचे आहेत, आम्ही तर लहान असल्यापासून बघतोय. हे पण झाड आहे पण पूर्ण जंगल पूर्ण संवर्धन करून ठेवलेलं आहे. आता ते एक झाड तिथे पडलं ते हे डॅम पूर्ण हे बांधल्यामुळे. पण हे झाड तर एकदम भरपूर शाबूत आहे भरपूर वर्षापासून, आणि इथूनच वरती गेल्यानंतर ते आपलं ग्रामदेवतेचं देऊळ आहे. जनार्दन बघा, हो 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 सांभाळ, हो हो त्याला पोहायला येत, आम्हाला पोहायला येत नाही. हा पूर्ण पाण्याचा आनंद लुटतोय. वा 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 एन्जॉय करो भाई. हे झाड पूर्ण पडल्यावर ते मंकी सारखं एकदम राहिलं, लटकलेले मंकी झाले, परत मागे गेले पूर्वजांमध्ये गेले, परत मागे गेले. आखिर खून किसका आहे तो तिकडून जतन फोटो काढतोय. ए फ्यू मोमेंट्स लेटर दुपारचे वाजलेले आहेत 2:05 आहेत आणि सगळ्या लोकांचे इथे चिल करणं चालू आहे. गरम भरपूर होत आहे, फॅन्स आहेत एकदम जोरात फॅन लावले बघा दिसतोय. आणि हे बघा चिल करणं चालू आहे, चिल में चिल गर्मीमध्ये चिल करत आहे. पान सुपारी खाणं चालू आहे आईचं. कुठे गेले पान सुपारी डबा कुठे आहे? जेवल्यानंतर पान सुपारी खायचं, व्हिडिओ काढतोय युट्यूबवरती डायरेक्ट. हा जतन त्याला पण घंटा आला आहे, काय करू काय नको असं वाटतं, आता वेळ कसं घालू. तर बघा या लोकांचं एकदम मस्तपैकी टाईम हे होत आहे, पेंट होत आहे एकामेकाला, काय ग्रूमिंग करतात है ना, तेच ग्रूमिंग चाललंय, मेकअप चाललं आहे, ते सुंदर चाललंय. पुन्हा आणि आज झोप मला झोप कधी पुरतच नाही, झोपलो असतो का तिथे आणि आपलं घर सामान असता विस्तार पडलं इकडे. आणि पेप्सी मागवलेले आहेत गर्मीमध्ये थंड, पेप्सी थम्सअप, पेप्सीमध्ये थम्सअप. हे बघा कारवांच्याकडे फोनवरती बोलणं चालू आहे. आणलं का नाही पेप्सी आणलं? हां छोटा पेप्सी नाही, अरे छोटा 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 पेप्सी, छोटा पेप्सी एक वाला 10 द्या, एक वाला 10 द्या. आता आम्ही जुना आठवण ताजा करतोय. हो हो काय म्हणलं कधी आला? हा सकाळी का तू? अच्छा याच्या गाडीमध्ये आले. हा 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 मायरात पेप्सी घेऊन आलेली आहे. सगळे एकच आणले का? एकच आहे मँगोच आहे सगळे. हो हे थंडही नाही आले गर बर्फ नाही आले आणलं. मायरा पेप्सी घेऊन आलेली पडलं. हा फ्रीजर मध्ये टाकू, किती वेळ होईल किती वेळ होईल दोन टाक जा मायरा तू या दोन देऊन द्या मावशीकडे ते मायरा मावशीकडे ते फ्रीजर मध्ये ठेवायला. अरे इथे इथे यांच्याकडे फ्रीजर आहे.
ते खाली पडले आहे ना ते असंच पिणार आतमध्ये हे नाही थंड नाही बर्फ करून देत आहे हो रे बघू ते हे बघ पेप्सी खाते हे बघा दाखव का असं ते पेप्सी दाखव हां मंत्रम पण खातो पेप्सी मंत्रम काय जतन दुखलं ना आणि माहेरासाठी आणलं मँगो मँगो पेप्सी माझा अरे असं बसं दातार हे करता असा ए आलं 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 लोकर 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 बॅटिंग बॉलिंग करते भाऊ फास्ट बॉलर बुमरा बुमराची बहीण हा मायरा ओ व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल परत बॉल हा फास्ट बॉल अरे एवढं एवढं जवळ का दोंडावर ते मारते खतम बाय बाय टाटा गुड बाय गया अरे गजब बेइज्जती है कमल है ये तो जबरदस्त हो गया हाँ अरे आउट झाले आउट आउट एबीडब्ल्यू तर फ्रेंड्स हा बालपणीचा आमचा आठवणीचा हा ब्लॉग होता खूप मजा केली पोहलो बिलो खूप एन्जॉय केला आणि मुलांबरोबर पण छान वेळ घालवला तर खूप मजा आली हां तुम्ही पाहिलं असणार आमचं गाव कसं आहे काय काय गावामध्ये काय काय गोष्टी आहेत काय सगळ्या गोष्टी मंदिर वगैरे सगळ्या गोष्टी पाहिलंच असणार तर नेहमीसारखंच हा ब्लॉग मी इथेच पूर्ण करतो तर फ्रेंड्स नेहमीसारखंच मस्त राहा मजेत राहा फिरत राहा आणि स्वस्त राहा आणि आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स नक्की करा कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला काय तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या नक्की सांगा तर आपला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा की बाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूया